या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी काय आहे ही बातमी आपण सविस्तर बघूयात। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे। तृतीय पंथीयांचा पोलीस सेवेत दाखल होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिलाय। पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसह आता ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीय पंथीय सुद्धा पोलीस सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय। मॅट कोर्टाने दिलेला निकाल आणि राज्य सरकारने याविरोधात दाखल केलेली उच्च न्यायालयात याचिका याचा आज निकाल लागलाय। मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी राज्य सरकारला फटकार लगावत ट्रान्सजेंडर यांना दिलासा दिलाय। ज्यांच्या संघर्षामुळे तृतीयपंथी यांना हे हक्क मिळाले त्या तृतीयपंथी आर्या पुजारी यांनी देखील याबाबत आनंद व्यक्त केलाय। मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मेघा, कोर्ट नेमकं काय काय म्हणाले? रेश्मा, मुंबई उच्च न्यायालयानं आज एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसह आता ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीय पंथीय देखील आता पोलीस सेवेत दाखल होऊ शकणार आहेत। आर्या पुजारी या तृतीय पंथीयांनी पोलीस भरतीमध्ये कर्मचारी म्हणून स्थान मिळावं किंवा भरती व्हावी यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यावेळी त्यांना नकार देण्यात आला होता। त्यावेळी त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती। मॅटने देखील तृतीयपंथीयांच्या बाजूने निर्णय दिला होता, मात्र या निर्णयाविरोधात राज्य सरकार हायकोर्टात गेलं होतं आणि आज अखेर हायकोर्टानं आर्या पुजारी आणि मॅटच्या बाजूने हा निर्णय दिलेला आहे। पोलीस कर्मचारी भरतीमध्ये आता तृतीयपंथीयांना यामुळे संधी मिळणार आहे। अडीच महिन्यात तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीबाबत एक स्वतंत्र नियमावली बनवण्याचे आदेश देखील हायकोर्टानं दिलेले आहेत। आता तृतीयपंथीयांची शारीरिक चाचणी ही 28 फेब्रुवारी नंतरच्या नव्या नियमावलीनुसार होणार आहे। यासोबत 15 डिसेंबर पर्यंत आता अर्ज करण्याची मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे। रेश्मा, मेघा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल। माझ्या बाजूने आज हायकोर्टाने निकाल दिलेला आहे। इथून पुढचे जे ट्रान्सजेंडर असतील त्यांना माझ्या रेफरन्सवरती खूप कमी कालावधीमध्ये तेही पोलीस बनतील आणि माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त ट्रान्सजेंडर लोकांनी पोलीस डिफेन्समध्ये काम करावं अशी माझी इच्छा। मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे, पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच। या प्रश्नपत्रिका संचामध्ये 25,025 प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न देण्यात आलेले आहेत। तर या प्रश्नपत्रिका संचाचा हा भाग एक आहे, 1 ते 244 प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेली एकमेव पुस्तक आहे। तसेच चौथी आवृत्ती 2022ची म्हणजेच लेटेस्ट आवृत्ती देण्यात आलेली आहे। 2021 व 2022मध्ये झालेल्या 63 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचे अचूक स्पष्टीकरण यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर या पुस्तकीच्या तिसऱ्या आवृत्तीमधून 2019च्या पोलीस भरतीमध्ये जसेच्या तसे प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले होते। या पुस्तकाची किंमत फक्त 590 रुपये आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तक आहे, तुम्हाला सर्व बुकस्टॉलवर ही पुस्तक मिळून जाईल।